आता ह्याचा अर्थ तुम्ही म्हणताय की पूर्ण क्षमता साध्य करणं हा आनंद नाही. हे कसं काय घडलं? हे पहा, मला सांगा, तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद कुठला आहे? काहीतरी साध्य केल्याचे, यश मिळवल्याचे क्षण हो की नाही? असं आहे की नाही? हे व्यक्तिगत जीवनात असेल, व्यावसायिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, पण जेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट चांगल्या प्रकारे जमते तेव्हा तुम्ही खुश असता. ती छोटी गोष्ट असेल किंवा मोठी गोष्ट असेल, ते कुठलं महान कार्य असेल किंवा कदाचित तुम्हाला फक्त एक चेंडू सरळ मारायला जमला. तुम्हाला माहिती आहे का तो आनंद? अनेक लोक गॉल्फच्या मैदानातून परत घरीच येत नाही आहेत, कारण एक दिवस त्यांना तो सरळ मारायला जमला. तर प्रश्न ह्या किंवा त्या गोष्टीचा नाही आहे. मानवी जीवनामध्ये कृतीमागचा हेतूच यश मिळवण्याचा आहे. कुठलीही कृती, जर तुम्ही कुठली कृती केली तर तुम्हाला ती यशस्वीरित्या करायची आहे. असं समजू नका की तुमच्या मुलांमध्ये ते नाही आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ते आहे. एवढंच आहे की तुम्ही सारखं त्यांच्या मागे लागल्यामुळे त्यांना काहीतरी अगदी उलटं करावंसं वाटतं, कारण उलटं करणं म्हणजे बंड केल्यासारखं वाटतं. त्यांच्यावर तसा बंड करायची वेळ आणू नका. जर त्यांना विकसित व्हायचं असेल, यू हॅव टू शो एव्होल्युशन, तर तुम्ही विकसित मनुष्य असल्याचं दाखवलं पाहिजे. तुम्हाला तो गुण प्रदर्शित केला पाहिजे, कारण तुमची मुलं तुम्ही काय फालतूपणा सांगता ते ऐकत नाहीत, ते तुम्ही कसं जगता ह्याचं निरीक्षण करतायत. मला तुम्ही हा स्वतःचं एक प्रामाणिक ऑडिट करायला हवंय, आणि उद्या सकाळी स्वतःला असं बनवा की तुमच्या मुलांना तुम्ही आवडू लागाल. तुमच्या मुलांना एखाद्या बॉसची गरज नाही आहे, तुमच्या मुलाला एका मित्राची गरज आहे. सांगा मला, जेव्हा तुम्ही मोठे होत होता, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आणि समस्या असतील तुमच्या आत, तुम्ही आधी तुमच्या पालकांकडे जायचा की मित्रांकडे? मित्र दुर्दैवी आहे, नाही का? मग काहीतरी भलते सलते सल्ले मिळतील मित्रांकडून. जर तुम्ही त्यांचे मित्र असाल, खरे मित्र, बॉस नाही, जे सगळेजण बनायचा प्रयत्न करतायत, जर तुम्ही खरोखर एक मित्र असाल तुमच्या मुलांचे, तर तो किंवा ती आधी तुमच्याकडे येतील. ते सर्वात उत्तम असेल. कृपया ते घडवून आणा. Thank you.